नमस्कार, मी संस्कृती वरघुडे. चित्रपट हा 19 जानेवारीला प्रदर्शित होतोय तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. खूप थोडक्यात सांगायचं झालं तर खूप चांगला रिस्पॉन्स आहे ट्रेलरला. आम्ही जिथे जातोय तिथे लोकांना कन्सेप्ट खूप आवडली आहे. याची टेक्निकल बाजू अशी की या चित्रपटाला ग्लोबली म्हणजे इंटरनॅशनल फेस्टिवल्समध्ये जवळपास 93 अवॉर्ड्स आहेत. चित्रपटाला दिग्दर्शनाला अभिनेता अभिनेत्री सपोर्टिंग ऍक्टर सपोर्टिंग ऍक्ट्रेस या सगळ्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये अवॉर्ड्स आहेत. त्यामुळे ग्लोबली रेकॉग्नाइज्ड आहे हा चित्रपट. आमच्या कॅरेक्टर्सविषयी किंवा आमच्या पात्रांविषयी सांगायचं झालं तर एक जसं तुम्ही बघता एक मेडिकल कॉलेज आहे त्याच्यामध्ये आम्ही शिकणारे स्टुडंट्स आहोत आणि एक गरज भासते तिथे, एक अडचण येते की शिक्षण करायला कडॅवर्स म्हणजे तुमची डेड बॉडी लागते मेडिकल स्टुडंट्सला ज्याच्यावर त्यांना डेमो करायला लागतो किंवा त्याच्यावर त्यांना शिकवलं जातं. तर तशी डेड बॉडीज नसते त्यामुळे हे जे स्टुडंट्स असतात ते आंदोलन करतात आणि त्याच्यानंतर प्रिन्सिपल असा डिसिजन घेते की जो कड्यावर निर्माण करेल किंवा उपलब्ध करेल त्याचं शिक्षण आम्ही मोफत करू. सो इकडनंही हा जो स्ट्रगल आहे तो कड्यावर मिळवण्याचा त्या अनुषंगाने आम्ही त्या स्टोरीला हात घालण्याचा प्रयत्न केला. कॅरेक्टर्सविषयी मला असं वाटतं की असं काही फार विशेष नाही आहे कारण का आमचा मेन मुद्दा देहदान आहे, आमचा मेन मुद्दा अवयवदान आहे आणि आम्ही आमचे कॅरेक्टर निमित्त मात्र आहोत या विषयाला. तर असा हा चित्रपट आहे याच्यात बऱ्याच लोकांनी कामं केली आहेत. खूप दिग्गज कलाकार आनंद इंगळे, विजय पटवर्धन, संजय मोने यांनी फक्त कामही नाही केलं कामच नाही केलं तर याचे डायलॉग्सही त्यांनी लिहिलेले. सुश्रुत भागवत याने याची कथा आहे ज्याने दिग्दर्शन केलं आहे आणि शर्वानी पिल्ले ज्यांनी कामही केलं आहे आणि त्यांनी मिळून मिसळून ही कथा केलेली आहे. सो हा असा आहे चित्रपट.